in chickpea and lentil crop. Okay, particular chickpea, particular family belongs to leguminosae and having a botanical name Sesar arantinum, having a chromosome number, diploid chromosome number is 16. So particular cultivated species is particular Sesar arantinum, and particular related species are Sesar reticulatum, then Sesar pinnatifidum, and Sesar swangaricum. So there are two main categories of chickpea are recognized, which are distinguished mainly by their seed characteristics. Okay, काबुली एक चना असतो आणि दुसरा आपला देसी टाइप. ठीक आहे, हे दोन वेगवेगळ्या महत्त्वाच्या कॅटेगरीज आहेत चिकपी मधल्या. सो फर्स्ट टाइप इज अ देसी टाइप, विच आर रिलेटिवली व्हेरी स्मॉलर दॅन कम्पेअर विथ द काबुली टाइप्स अँड हॅव्हिंग अ अँग्युलर सीड्स विथ द रफ येलो टू ब्राऊन कलर टेस्टाच. ओके, and Kabul types having very large size, bold size, they are in rounded, they are generally having a cream colored seeds. Okay, so these are about the different categories of this chickpea. Then wild species, so wild species are related closely to this Sesar genus are Sesar bijugam, then Sesar echinospermum, and Sesar eticulatum. Okay, so origin of this chickpea is probably southeastern Turkey and adjoining Syria. ठीक आहे, चिकपीचं ओरिजिन जे काय आहे ते साऊथ ईस्टर्न टर्की आणि ॲडजॉइनिंग सिरिया एरिया. ठीक आहे, सो बॉटनिकली दिस रूट्स आर रोबस्ट अँड लॉन्ग अँड स्टेम आर ब्रँच. ठीक आहे, डायकॉटिलेडोनस प्लांट आहे, त्यामुळे जी ब्रँचिंग सिस्टम आहे ही स्टेमची जी काय आहे ती ब्रँचिंग सिस्टम आहे आणि त्याची काही रूट्स आहेत. ठीक आहे, तर रूट्स पण हे ऑक्झिलरी टाईप मध्ये रूट्स येतात टोटली. सो पर्टिक्युलर दे हॅविंग इरेक्ट टू प्रोस्टेट अँड युजली रिब्ड. सो इन जनरल हाईट रेंज फ्रॉम 20 to 100 सेंटीमीटर, फार फार तर 1 मीटरपर्यंत त्यांची हाईट जाते आणि जनरली 10 ते 20 सेंटीमीटर पासून त्यांची हाईट वरती चालू होते. सो थ्री टाइप्स ऑफ ब्रँचिंग आर डिफाइंड. सो देर आर प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी ब्रँचेस. सो द लीव्स इन्क्लूड्स रॅचेस अँड लिफलेट्स. द ॲव्हरेज रॅचेस लेंथ इज 3 to 7 सेंटीमीटर. सो इच रॅचेस हॅव एन ॲव्हरेज 10 to 15 लिफलेट्स एका फांदीवरती. ठीक आहे, जी काय फांदीची जी काय ब्रँचेसची जी काय लेंथ आहे ती 3 ते 7 सेंटीमीटर रेंज असते अंतर, आणि त्याच्यावरती साधारणतः 10 ते 15 पानं एका फांदीवरती त्या रॅचेस वरती प्रेझेंट असतात. सो द लीफ इज स्यूडो एम्प्रेपिनेट, दॅट इज द एंडिंग टर्मिनल लिफलेट इज नॉट इन ट्रू टर्मिनल पोझिशन. ठीक आहे, त्यामुळं कंटिन्युअस त्यांची ग्रोथ ही होत राहते, जसं त्यांना एन्व्हायरमेंट भेटेल त्या पद्धतीने त्यांची कंटिन्युअस ग्रोथ होते. ठीक आहे, सो बट इन सब टर्मिनल पोझिशन दॅट द सेंट्रल वेन ऑब्लिक टू द रॅचेस. सो द फ्लॉवर्स आर पॅपिलिनेसियस, दे आर सॉलिटरी इन ऑक्झिलरी रेसिमी. सो डबल फ्लॉवर्स आर रेअर बट आर व्हेरी मच सॉट आफ्टर बाय द ब्रीडर्स एज पॉसिबली सोर्सेस ऑफ यील्ड इनक्रीज. द कॅलिक्स हॅज 5 डीप लॅन्सुलेट टीथ, पेड्युंकल अँड कॅलिक्स आर हेअरी अँड जनरली कोरोला इज व्हाईट. द वॅक्सिलम इज ऑब्लेट ऑबोवेट, दॅट इज 8 to 10 mm लॉंग अँड 7 to 10 mm वाईड अँड विंग्स आर ऑबोवेट 8 to 9 mm लॉंग. सो द कील इज 6 to 8 mm लॉंग. तुम्ही फ्लॉवरिंग बघितलं असेल, सिम्पल जी काही फ्लॉवरिंग आहे ग्राउंडनट मधली पुन्हा चिकपी मधली हे एकसारखीच असतं. त्यामध्ये जे काय अँड्रोशियम असतो, डायफेडस असतो, म्हणजे 9 जे काय अँथर्स असतात ते फ्री असतात आणि एक जो अँथर असतो तो चिक 9 एकदम अटॅच असतात आणि त्यातला एक हा फ्री असतो अँथर. अँथर्स म्हणजे अँड्रोशियम. अँड्रोशियम हा डायल्फस कंडिशन मध्ये कधी असतो, जेव्हा त्याचे जे काय एक फ्री अँथर राहतो आणि बाकीचे सगळे अँथर हे एकत्र जोडलेले असतात. ठीक आहे, अशी जी काय डायल्फिटिक कंडिशन आहे ती 9+1, 9 9 अँथर्स आहेत. हे फिलामेंट एकमेकांशी एकदम पॅक असतात आणि एक जो असतो तो बेसमेंट पासून ओरी पासूनच तो एकदम फ्री असतो. सो द ओरी इज ओवेट प्युबिसेंट
2 to 3 mm long and 1 to 1.5 mm wide. So it has 1 to 3 holes. So जेवढे जास्त नंबर असते होलचे तेवढे जास्त तिथे सीड्स हे तयार होत असतात. आता इथे 1 ते 3 म्हणजे 1 ते 3 होल्स असतात तो जे के आफ्टर फर्टिलायझेशन ते मॅच्युअर होतात आणि 1 ते 3 तिथे सीड्स हे तयार होऊ शकतात एका सिंगल पॉड मध्ये. सो द स्टाइल इज 3 to 4 mm लॉंग जनरली ग्लॅबरस अँड स्टिग्मा इज ग्लोबस. So number of pods per plant is highly variable and generally between 30 to 30 and 150 depending on the year, location, sowing time and other factors. So the seed is big and very frequently ram head shaped and strongly wrinkled and or ribbed. So pod size has been found to be a stable character and based on these two groups namely macrocarpa and microcarpa have been postulated in Sizer addendum. So particular crossing and MS crossing technique in this chickpea. So crossing each chickpea is really difficult and time consuming as in the case with the most of the legumes because single tumhi seeds flowers at tithe crossing kele ek tar जे काही फ्लॉवर्स असतात बीडी सेल एकदम नाजूक असते त्यामुळे तिथे क्रॉसिंगच्या दरम्यान किंवा इमस्क्युलेशनच्या दरम्यान तिथे त्याची ती गळून पडू शकतात. त्यामुळे एकदम टीडीएस जॉब असतो क्रॉसिंग टेक्निकचं पर्टिक्युलर पल्सेसमध्ये. आणि प्लांटची हाईट जनरली 20 सेंटीमीटर म्हणजे एकदम खाली असल्यामुळे तुम्हाला मांडी घालून वगैरे असं कामच करावं लागतं असं वाकून वगैरे जमतच नाही. त्यामुळे एकदम टीडीएस जॉब असतो crossing-cha ya chickpea madhe. So for immense question the bird is hold in the left hand and gentle pressure is exerted to open the standard and wings petal. Je kai bird je ekdam petal aste ti standard ani wings petal ya cut open kele jatat jar sa pressure deun ani tya madle je kai quills ahet te bajula further open kele jatat with the help of forceps and then stamens are removed. Je stamens means anther plus filament. So these stamens are removed. So pollens are collected from half open flower and put on the stigma of this of the particular emasculated flower. So for the better result, it is suggested that the crossing should be attempted after the formation of first pod on the plant. Jeva pahili je kai flowering hun je tithe pod tayar huil mhanje lagel suruvat ekdam starting la तेव्हा हे जे काही क्रॉसिंग टेक्निक आहे हे चालू करायची. त्यामध्ये क्रॉसिंग प्रोग्राम हा चालू करायचा असतो. सो ऍड एज फार एज पॉसिबल अँड लार्ज बर्ड साइज कल्टिवार्स शुड बी युज्ड ऍज अ फिमेल पॅरेंट. व्हाय लास्ट जे काही साईज असलेली कारण जेवढे जास्त कल्टिवारचे पॉड साईज जास्त असेल तेवढे जास्त त्याचे फ्लॉवर्सचं स्ट्रक्चर असतं. त्यामुळे तुम्हाला इझिली मेस्क्युलेशन प्रोसिजर आणि त्यानंतर फर्दर जे काय हायब्रिडेशन टेक्निक आहे ते इझिली तुम्हाला जातात. त्यामुळे जेवढे जास्त पॉडची साईज ज्या कल्टिवरची जास्त आहे ऍज अ फिमेल पॅटर्न म्हणून तो युज केला जातो. सो इन चिकपी अँथेसिस स्टार्ट. अँथेसिस मीन्स ओपनिंग ऑफ अ फ्लॉवर. सो इन चिकपी अँथेसिस स्टार्ट बिटवीन 9 to 10 AM 9 to 10 ते फ्लॉवर चालू होतं आणि मे बी कंटिन्यू अप टू द 3 PM. सो the flowers remain open for 2 days. The flowering process over early on the second day. So the plant is primarily self pollinated as anther dehiscence takes place 40 hours prior to opening of flowers. The process of anther dehiscence prior to opening of flowers termed as cleistogamy has been recorded in the species. So cleistogamy जे काय फ्लॉवरचं ओपनिंग व्हायच्या अगोदर जे काय फर्टिलायझेशन आहे ती प्रोसिजर होते त्याला म्हणतो आपण क्लिस्टोगॅमी. त्यानंतर फ्लॉवर ओपन होतं किंवा ओपन होत नाही शक्यतो ओपन होत नाही त्याला आपण क्लिस्टोगॅमी म्हणतो. सो मेन ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह इन दिस चिकपी क्रॉप इज फर्स्ट कॉमन जे काय ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह आहे ते इन्क्रीज सीड इल्ड. त्यानंतर इन्क्रीज बायोमास टॉल स्ट्रेचर देन इरेक्ट अँड कम्पॅक्ट कल्टिवर्स then resistance to particular diseases ascocyta blight then fusarium wilt root rot and botrys gray mold then particular insect resistance pod borer study then tolerance to different stress environment conditions cold heat drought and saline alkaline soils then mechanical harvesting is the main and primitive of
objective of this crop generated towards the mechanical harvesting. Then some improved varieties and hybrids are BDN93, BDNG797, then Phule Vikram, then Himali, Kripa, Digvijay, Rajas, Vihar, Virat, Vishal, Vijay, then BDNG798, then Jackie ICCV2, Irwa, Chafa, then PKV Harita, PKV Kanchan, Gulab 1, PKV Kabuli. Okay, so you have to particularly dissect flower parts and paste on particular card sheet in this exercise, and draw the figures and label it properly. Next crop is lentil. Lentil botanical name Lens culinaris. So it belongs to family Leguminaceae and subfamily Papilionaceae, and having a diploid chromosome number is 2n is equal to 2x is equal to 14. So different species are the genus of having a Lens Miller comprises of 5 annual species, of which only Lens culinaris is cultivated only. First specific species आहे त्यामध्ये Lens culinaris ही cultivate केली जाते, किंवा Lens is आपण म्हणतो lentil ची. Lentil means मसूर. Okay, so cultivated species Lens culinaris is a characteristic component of the old world belt of Mediterranean agriculture. So numerous varieties of lentil are described. The cultivars are conventionally grouped into two intergrading clusters. First cluster is small scale lentils. They are having a subspecies Microsporma virule with the small and with the small pods and small seeds having a diameter of 3 to 6 mm. And second one is a large seeded lentils having a subspecies of Macrosporma with the having a large pods with the seeds attaining 6 to 9 mm size. Then wild species, there are 4 wild species are delicate small flowered annual distributed over the Southwest Asia and Mediterranean basin. Okay, so basically the flower botany, so flower is typically papilionaceous having a small white pale purple and purple blue in color. The corolla and specifically the standard is broadly obovate and measures 4 to 6 mm long and 3 to 4 mm wide. The wing petals develop separately, rarely growing together with the keel petals. The keel petal includes the pistils and the stamens. This yamade same as case jasa chickpea madhe hota diaphase condition, same condition aste diaphase ek free asto antar baki sage attach astat ekmekanna. Then pod size having 1 to 2 centimeter long, then oblong and flattened with the curve, big and persistent calyx. Then crossing technique, lentil is strictly cell pollinated due to the cristogamy and descent of anthers is before the flower opens. So Wilson and Law in 1972 reported less than 0.8% occasional cross pollination through thrips or other small insect. Basically a cell pollinated crop by ठीक आहे. इन्सेक्ट मधून होणारे जे क्रॉसिंग आहे ते नियरली अबाउट 0.8% असतं. त्यानंतर विल्सन इन 1972 रिपोर्टेड सक्सेसफुल क्रॉसिंग इन अ ग्रीन हाऊस. सो क्रॉसिंग वॉज बेस्ड ऑन यंग विग्रस प्लांट वेन द रिलेटिव ह्युमिडिटी वॉज अबाउ 50%, द नॅचरल बिटवीन 15 and 25 डिग्री सेल्सिअस इन 10 to 15 हवर्स ऑफ लाईट अँड 9 to 12 हवर्स ऑफ डार्कनेस. So when the relative humidity dropped below 35%, the percentage of successful manual crossing decreased sharply. जस humidity ही कमी होत जाते तसं ते artificial जे काय
इमॅस्क्युलेशन केलेलं जे काही प्लॅट आहे, तर त्यामध्ये जे काही क्रॉसिंग पर्सेंटेज आहे तेही कमी होत जात. सो लेंटिल फ्लॉवर्स कंटिन्यू टू सेल पॉलिनेटेड ऍट द लोअर रिलेटिव्ह ह्युमिडिटीज, बट पोलन्स फॉर द क्रॉसिंग इज डिफिकल्ट टू गॅदर ट्रान्सफर. Then the buds, that is 1/2-3/4 the length of calyx lobes, are held between the thumb for the emasculation purpose and the forefinger with the straw of the keel facing the operator. So special care is taken not to blend or twist the peduncle, because ekdam small flower asta tya peduncle che स्ट्रक्चर पण एकदम स्मॉल असतं, आणि त्यामुळे ते जरा सुद्धा तुम्ही दुमडले वगैरे तर ते तुटून जाण्याची शक्यता असते. सो शॉर्ट पॉइंटेड फोर्सेप्स आर यूज्ड टू केअरफुली रिमूव्ह 1 or 2 कॅलिक लोब्स नियरेस्ट द सुचर साइड ऑफ द किल. सो द विंग्स अँड किल्स आर रिमूव्ह इंडिव्हिज्युअली. द स्टँडर्ड्स इज आयदर रिमूव्ह ऑर फोल्डेड अँड ब्रेकिंग देम फ्री फ्रॉम द स्टॅमिना कलर बाय पुलिंग them outward. So to bolaki ha kay kay exam chi ka te amchi clear zali ki chuklan ti neat karayla lavlo mi mane sir ha ha So the standard is either removed or folded and breaking them free from the stem or by pulling them outward. So manual pollination are made immediately after emasculation, and the pollen is selected from the vigorous flowers as soon as after the dehiscence as feasible. So the keel is opened with the forceps so that the stamina column and the pistil could be removed as a unit. Okay. त्यामुळे जे काही स्टँडर्ड विंग्स अँड किल्स आहेत हे टोटली रिमूव्ह केले जातात, जेणेकरून तुम्हाला इमॅस्क्युलेशनला जे काय आतमधले जे काय स्टॅमिनल कॉलम आहे, ठीक आहे, तो इझिली रिमूव्ह करता यावा. सो दिस ब्रश लाईक युनिट इज यूज टू ट्रान्सफर पॉलन्स टू द एक्सपोज स्टिग्मा ऑफ द इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर्स. द पॉलन लॅडन पिस्टिल अँड द अँथर्स आर ब्रश्ड अगेन्स्ट द ट्रायकॉट साइड ऑफ द स्टिग्मा. After the pollen transfer, the stander of the maternal flower is returned to its original positions around the pistil. The crossing केले की पुन्हा ते जे काय रिमूव्ह केले नसतील जे stander wings आणि keels हे रिमूव्ह करायला लागतात, कारण आतमधले स्ट्रक्चर हे आपल्याला इझिली रिमूव्ह करता येत नाही, ठीक आहे. त्यानंतर ते ओरिजिनल साईज अटेन करतं stander, ते कव्हर करतं पिस्टिलला, टोटल स्टिग्मा जे काय आहे त्याला ते कव्हर करून टाकतं. मेन ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह जे काय, पहिलं हाय सीड यील्ड, नंतर बोल्ड साइड ऑफ सीड, हाय प्रोटीन अँड लेस कुकिंग टाइम, देन अर्ली मॅच्युरिटी अँड रेझिस्टंट टू डिफरंट डिसीज अँड इन्सेक्ट डिसीजेस आर अस्कोस हट्या ब्लाइट अँड रस्ट विल्ट, रेझिस्टंट टू पर्टिक्युलर इन्सेक्ट्स लाईक पॉडबोरर, कटवॉर्म्स, एफिड्स, देन रेझिस्टंट टू पर्टिक्युलर शॅटरिंग प्रॉब्लेम्स अँड टर्नर्स टू पर्टिक्युलर ट्रॉट. मेजर व्हरायटीज आर IPL 316, IPL 181, दिट इज नुरी, देन पुसा लेंटिल 5, पुसा वैभव, पुसा शिवालिक. सो दीज आर सम व्हरायटीज दॅट आर रिलीज इन दिस लेंटिल क्रॉप. ओके, दिस इज अबाउट एक्सरसाइज नंबर 2. तुमच्याकडे आता लेंटिल हे अवेलेबल असेल तर फ्लॉरिंग केलं चालेल. चिकपी सध्या सुद्धा अजून तरी फ्लॉरिंग चालू आहे, लवकरात लवकर केलं जे काही तुम्हाला सांगितलेलं तुम्ही लवकरात लवकर तुम्ही फ्लॉवर कलेक्ट करून त्याचे डिसेक्शन करा आणि ते तुम्ही कार्डशीटमध्ये ठेवा. फायनल तुम्हाला इव्हॅल्युएशनच्या वेळेस मला पाहिजे ते, ठीक आहे. हे एक्सरसाइज बद्दल कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर आपण डिस्कस करूया. सांगा यात काही प्रॉब्लेम आहेत का कुणाला. नेक्स्ट एक्सरसाइज नंबर 3, इमॅस्क्युलेशन अँड हायब्रिडेशन टेक्निक इन फील्ड पी, रेप सीड अँड मस्टर्ड. ओके, फील्ड पी, वाटाणा, मोहरी, ठीक आहे, ह्याच आपण बघतोय आता. फील्ड पी बडेंगर नेम इज पिझम सॅटायवम. बिलॉंग्स टू फॅमिली लेग्युमिनेसी, सब फॅमिली पिनेसी.
having a diploid chromosome number is 2n is equal to 14. So cultivated species, this Linnaeus distinguished two species within the genus Pisum. So Pisum advents, the color flowers field pea and Pisum sativum, the white flower garden pea. ठीक है कलर पी है ती एडविन्स जी स्पेसिज आणि जी सटायवम जी स्पेसिज आहे त्याचे व्हाईट फ्लावर ग्रीन गार्डन पी प्लांट्स हे असतात ठीक आहे जी काही आता कल्टिवेटेड आहे सो सिन्स देन फॉलोड स्पेसिज हॅव्हिंग डिफरंट स्पेसिज हॅव बीन डेझिग्नेटेड दॅट आर पिझम अबिसिनिकम पिझम अकेरी देन पिझम इलॅटिस then Pisum formosum, then Pisum fulvum, then Pisum humile, and Pisum zoemagdi, then Pisum transcoscasium sicum. Okay, so all forms of peas previously accredited species status, that is except for Pisum archeri and Pisum formosum, which are tuber forming perennials and have been placed in genus Allocrotopus, have a diploid chromosome number of 14 and cross among themselves readily. So therefore, they are now classified as a ecotypes, and Pisum arensis with the white flower garden peas considered as a ecotype sativum. However, the widespread use of Pisum sativum to be designate the garden pea would make it difficult to change the designation. So what about any of this crop is the influence is recently arising from the axil of the leaf and the flower imitation is quite constant under a given set of conditions and is used in the classifying the varieties with the respect to the flowering and fruiting duration. So most early cultivars produce the flower first flower from nodes 5 to 11 and the late cultivar starts flowering at about nodes 13 to 15. The flowering are typically papillonous with the green calyx comprised of 5 united sepals. जे बाहरचे सेपल्स आहेत ते 5 असतात ते बेसमेंटला युनिट चिकटलेले असतात सो 5 पेटल्स वन स्टँडर्ड 2 विंग्स अँड 2 किल्स जे या पेटल्स आहेत त्यामध्ये एक स्टँडर्ड असते जसं त्यानंतर बटाटा पुन्हा आता आपल्याला जे क्रॉप झालेले आहेत त्यामध्ये चिकपी लेंटिल यांचे जे काय आहेत ते सगळे स्ट्रक्चर एकसारखंच आहे त्यामध्ये एक स्टँडर्ड असतो 2 विंग्स असतात आणि 2 किल्स असतात and the stamens are in diaphase, that is 9+1 condition. 9 filaments are fused to form a staminal tube while the 10th is free throughout the its length. So the gynoecium is monocarpellate with the ovules up to the 13 ovules asliamore eka single pod madhe maximum 13 seeds he tayar ho shaktat theek hai so alternately attached to the two placentas. So styles normally bent at the right angle to the ori and stigma is elliptical and sticky. So early cultivars are often single flower or bear some single and some double flowers. Late cultivars are mostly double and or triple flower. म्हणजे त्यांची blooming ही जे काय early cultivars आहेत त्यांचं एकदा किंवा दोनदा blooming होते. Blooming म्हणजे एकदा flowers आले की मग काही दिवस गॅप पडतो पुन्हा फ्लॉवरिंग होतं तसेच जे काही लेट कल्टिवर्स आहेत त्यांचं कसं दोनदा किंवा जास्त वेळा फ्लॉवरिंग हे होत असतं म्हणजे फ्लॉवरिंग येतं पुन्हा त्याचे थोडा होतो पुन्हा फ्लॉवरिंग पुन्हा थोडा पुन्हा फ्लॉवरिंग असे त्याचे ब्लूमिंग होत असतात सो लेट कल्टिवर्स आर मोस्टली डबल ऑर ट्रिपल फ्लॉवर देन क्रॉसिंग टेक्निक इन दिस पी इज स्ट्रिक्टली सेल्फ पॉलिनेटेड इन नेचर अँड स्टिग्मा इज रिसेप्टिव टू पोलन from several days prior to anthesis until one day or more after the flower builds jo full he gaum padta teja agodar te je kay pollen grains astat he receptive la stigma hi receptor rahte ani pollens he
वायबल राहतात. जेव्हा फुल गळून पडतात तेव्हा त्याची वायबिलिटी ही कमी होऊन आणि मरून म्हणजे वायबिलिटी होऊन जाते. सो पोलन इज वायबल फ्रॉम द टाइम एंथर्स डेसेंस अंटिल द सेव्हरल डेज देअर आफ्टर. फॉर इमस्क्रेशन द प्लांट्स to be selected should be vigorous and just beginning to the flower. The flowered bird chosen should be developed to the stage just before anther dehiscence. So indicated by the extension of petals beyond the sepals. So flowers can be emasculated at any time. The first step in the emasculation is to tear away with the flower and thumb in front, and a light pressure is applied to open particular kills. Simple जे काय फ्लॉवर आहे चांगलं ओपन होईल असं फ्लॉवर सिलेक्ट केलं जातं आणि ते दोन बटन दोन्ही बटन मध्ये ते पकडून ते ओपन केलं जातं जरा प्रेशर देऊन. सो दिस सेपल्स द स्टँडर्ड अँड मीन्स टू एक्सपोज द किल. द एक्सपोज किल इज स्लाइट ओपन बाय द टिप्स ऑफ फोरसेप. Pressure can be applied by the thumb and finger on the keel to for the increased exposure of the pistil and stamens. So the total 10 stamens are pulled out and they are removed. So pollens can be obtained for the day, preferably from a fresh open flower. For the pollen collection, it is more convenient to pick the male flower, remove the stamen and wings, pull back the keel so that the style protrudes and use the pollen covered styler brush as an applicator to transfer the pollen to the particular stigma of emasculated flower or emasculated bud. So older flowers and the other flowers not used in the crossing are removed from the peduncle to increase the pod set after the crossing. Then breeding objective is green pod yield. Then long attractive green pods with 9 to 11 seeds per pod. Then sweetness in particular seeds. Then high shelling percentage, that is pods to particular seed. Jika percentage tala mata apun shelling percentage. Then specific maturity, that is medium. Then field piece hedera garden piece field piece high green yield. Then bold and attractive seeds and early maturity. Then particular resistance to some diseases like downy mildew, powdery mildew, then rust and wilt, and resistant to some insects are like the leaf miner, then semi looper, pod borer, and pea stain fly. Some important varieties recommended for various states are for Uttar Pradesh, Adarsh, Vikas, Prakash, Rasna, KPMR 400, then Mutter 3 plant. P 42. These are for Uttar Pradesh. Then for Bihar, Rasna HUDP 15. Then BL 42. Then for Maharashtra, others Vikas, Prakash, Rasna, Ambika, and KPMR 400. Some like for other states. Some important varieties and hybrids are IPFD 12-2. This is particularly resistant to powder mildew and pod borer. Then some others are IPFD 115, IPFD 2014-2, then IPF, that is 99-24-5, which is commonly known as the others. Then Vikas IPFD 99-13, then Pusa Prabhat, Pusa Panna, then Rajna, then Kapil Kheda. आता या सीजन मध्ये पण आता तुम्हाला अवेलेबल आहेत फील्ड पीचे जे काही फ्लॉवर्स आहेत ते अवेलेबल आहेत. जेवढे अवेलेबल करून तुम्ही लवकरात लवकर त्याचं डिसेक्शन करून घ्या. बोला की सर. हा बोला की
Okay, so this is about exercise number 3 related to particular field pea crop. The particular rapeseed and mustard, these are brassica species. So there are different species in this brassica. So brassica gentia, which is Indian mustard, lapan rai asa manto, tyanantar brassica gentia variety rugosa, common name rugosa, tyala apan pahadi area madhe hi gentia species hi cultivate kele jato, pahadi rai asa mhantle jato. Then brassica nigra, which is a black mustard, म्हणजे काय मोहरी असते, काही मोहरी बनारसी रायताला म्हटलं जातं. ठीक आहे, इम्पॉर्टंट हे रायचे वेगवेगळे प्रकार आहेत. नंतर ब्रासिका कार्पस्ट्रिस व्हरायटी येलो टर्निंग रिप, येलो सरसो ची काय असते, रिप रिप म्हटलं जातं. कार्पस्ट्रिस आणि कमेस्ट्रिस. ठीक आहे, व्हरायटी ब्राऊन मस्टर्ड, टरिप रेप, येलो सरसो लोकल नेम. त्यानंतर ब्रासिका कॅम्पेस्ट्रिस जी काय व्हरायटी तोरिया. ठीक आहे, इंडियन ड्रिप रेपसीड ज्याला म्हणलं जातं. ठीक आहे, इंडियन ड्रिप किंवा रेपसीड तोरिया ही मोस्टली आता ह्यातली जी काय कॉमनली जी काय ग्रोईंग केली जातं त्यामध्ये इंडियन मस्टर्ड, ब्रासिका जेन्सी आणि ब्रासिका कॅम्पेस्ट्रिस याचं ग्रोईंग एरिया हा जास्त आहे, तोरिया किंवा राय. त्यानंतर ब्रासिका अल्बा अँड ब्रासिका हेटा, ज्याला पांढरी मोहरी म्हणतो आपण, उजली सरसो, व्हाईट मस्टर्ड किंवा उजली सरसो. त्यानंतर इरुका सटाविया, विच इज रॉकेट ट्रीज कॉमन नेम अँड हॅव्हिंग अ लोकल नेम तारामेरा. ओके, सो दिस इज अबाउट डिफरंट स्पेसिस ऑफ रेपसीड अँड मस्टर्ड. सो डिपेंडिंग अपॉन डिफरंट स्पेसिस देर आर डिफरंट क्रोमोझोम नंबर. ब्रासिका ट्रायंगल तुम्हाला मी जे सांगितलं होतं, ब्रासिका ट्रायंगल मध्ये वेगवेगळ्या जे काही स्पेसिस आहेत बेसिक क्रोमोझोमच्या, ठीक आहे, तर त्या एकत्र येऊन त्यांचं क्रॉस होऊन एक नवीन स्पेसिस हे तयार झालेले आहे. ठीक आहे, सो ब्रासिका कॅम्पेस्ट्रिस 20 ब्रासिका जेन्सिया हॅव्हिंग 36 क्रोमोझोम, ब्रासिका जेन्सिया 16, सॉरी इथे चुक आहे काहीतरी करेक्शन आहे. देन इरुका सटावा हॅव्हिंग क्रोमोझोम नंबर 22, देन ब्रासिका निग्रा अँड ओलेडेसिया हॅव्हिंग अ क्रोमोझोम नंबर इज 34, देन ब्रासिका जेन्सिया हॅव्हिंग अ क्रॉस ऑफ निग्रा अँड कॅम्पेस्ट्रिस हॅव्हिंग अ क्रोमोझोम नंबर 36, अँड ब्रासिका नेपस इज अ क्रॉस ऑफ अ पर्टिक्युलर ब्रासिका ओलेडेसिया अँड ब्रासिका कॅम्पेस्ट्रिस हॅव्हिंग अ क्रोमोझोम नंबर 2n = 38. सो बॉटनिकली brassica has a taproot system, stem is succulent, straight and cylindrical. The leaves are pinnately divided. Whenever they exist, trichomes are always simple. Their presence or absence may be a good taxonomic character. A simple and well-known example may be that of brassica oleracea, brassica nigra and brassica campestris, where the first is completed glabrous and the two others are हेरी टाईप. ठीक आहे, ब्रासिका ओरेस ग्लॅबरस असते आणि बाकीचे हे हेरी टाईप मध्ये येते, त्याच्यावरती काटे वगैरे बारके एकदम हेअर टाईप मध्ये. सो द एम्फिडिफ्लर्स वेअर वन ऑफ द पॅरेंट्स ऑफ इज अ ब्रासिका ओरेसिया, दॅट इज अ ब्रासिका कॅरेंटा अँड ब्रासिका नेपस आर ओनली व्हेरी स्लाइटली हेरी. द फ्लॉवर हॅज टिपिकली क्रिसिफेरी फॉर्म्युला हॅव्हिंग द K2 फॉर्म्युला, K2+2C4A2+4 अँड G magnesium is united, that is having a two. Then the inflorescence is racemous and flowering is indeterminate, beginning at the lowest buds on the main raceme. The syncarpous ori develops into a pod, that is a silk, with the two carpels separated by the false septum. Particularly crossing technique, the flowering is indeterminate and may last for 2 to 3 weeks. Stigma is receptive for about 6 days, 3 days prior to the three days after the opening of the flower. So the amphibian flower species
basically Brassica carinata nepasungens are self compatible and self pollinated in nature, but about 30% cross pollination may occur by the wind and the insect under field condition. So the diploid species, namely Nigra and Alaricia and Compestis, are self incompatible and consequently cross pollinated. Yamade main je kay master madhe je kay क्रॉसिंग केलं जातं, सिंपल क्रॉसिंग टेक्निक आहे ह्यामध्ये, असं काही ठरलेला टाइम नसतो क्रॉसिंग साठी या इमॅस्क्युलेशन साठी. जस्ट इमॅस्क्युलेशन केल्यानंतर लगेच तिथे पॉलिनेशन ही केलं जातं, ठीक आहे. सो सेल्फिंग युजली कॅरीड आउट बाय द एन्क्लोजिंग अ फ्लॉवर फ्लॉरिंग ब्रँच हुज ओपन फ्लॉवर्स हॅव बीन रिमूव्ह. सो इन अ मसलिन क्लॉथ बॅग इन केस ऑफ एम्प्टी प्लॉट स्पेसिस विच आर सेल्फ कम्पेटेबल. In case of self-incompatible diploid species, selfing is done mostly by the bird pollination. Bird pollination means simple, jika branch, flowering branch, jika open flower chi, theek hai? Ti directly remove keli jati, bag keli jati, muslin gulab nani ti nantar, food pollinate keli jati. Theek hai? So after a few days, the bag is removed temporarily and pollen from freshly opened flowers is applied to the stigma of the young birds. which are preferably emasculatory. So the self incompatibility in Brassica is of sporophytic homomorphic. ठीक आहे. आता इथे self incompatibility असल्यामुळे काही काही स्पेसिस मध्ये तिथे काय इमॅस्क्युलेशनचा चान्सेस नाही, इमॅस्क्युलेशन म्हणजे काय करायची गरज नाही, तिथे डायरेक्ट बॅगिंग केलं जातं मसलिन क्लॉथ जे काय असतं त्या बॅगने. त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं आउटर जे काही क्रॉसिंग आहे ते अजिबात होत नाही. जे आपल्याला चॉईस पॅरेंट मेल पॅरेंट आहे त्याचे डायरेक्ट पोलन ग्रेन कलेक्ट केले जातात आणि ते बॅग जी झाकून ठेवलेली आहे ती ओपन केली जाते. तिथे फ्लॉरिंग साठी जी झालेलं असते त्यामध्ये जे काही रिसेप्टिव्ह स्टिग्मा असतात त्यावरती हे पोलन ग्रेन मेल पॅरेंटचे जे काय आहेत ते तिथे डस्ट केले जातात आणि तिथे तिथे इमॅस्क्युलेशन हे होऊन जातं. सो द सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी इन ब्रासिका इज ऑफ स्पोरोफायटिक, ठीक आहे, स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक. स्पोरोफायटिक मीन्स अँथर्स मध्ये इनकम्पॅटिबिलिटी असते त्यामुळे तिथे त्याला आपण स्पोरोफायटिक म्हणतो, ठीक आहे. होमोमॉर्फिक टाइप अंडर द मोनोफॅक्टरल पॉलीएलिक सिरीज वेअर द पोलन इज इनहॅबिटेटेड ऑन द स्टिग्मा. वेरियस टेक्निक्स अवेलेबल फॉर द ऑब्टेनिंग अ टेम्पररी ब्रेकडाऊन ऑफ द सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी कॅरेक्टर्स ऍज अ फॉलो. जे काय ब्रेकडाऊन करायचे असेल सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी तर बर्ड पॉलिनेशन म्हणजे बर्ड्स हे डायरेक्ट पॉलिनेट करायचे किंवा डिलेट सेल्फ पॉलिनेशन करायचं, ग्राफ्टिंग, हिट स्टॉक्स द्यायचे, ऍप्लिकेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड, देन हार्मोन अँड प्रोटीन इनहिबिटर्स, देन क्रॉनिक इरॅडिएशन, देन ऍक्युट इरॅडिएशन ऑफ स्टाइल, देन ऍक्युट इरॅडिएशन ऑफ पोलन मध्ये असेल, देन टेट्राप्लॉइडायझेशन दॅट इज हॅप्लो डायजेशन, देन डिप्लोडायझेशन इज ऑल्सो कॅरीड आउट. Then permanent or self compatibility can be induced by the mutation of yield locus. That is just sterility locus jo kai locus jo kai gene aite the mutation godun manle jate kiwa modification of the genetic background, then tetraploidization. Then particular breeding objectives are having high early maturity, high oil content, then low uric acid and glucosinate. Let's then resistant to particular disease of alternative blight, white rust, downy mildew, then sclerotinia rots, then resistant to particular insects like aphids. Some achievements in particular mustard, varuna, TM2, TM4 and sita. These are major varieties of this mustard. Then brown sarso chai je kahe the KNS3 KOS1, then yellow sarso chai je kahe the pusa gold YS93, then toria jawhar toria 45 TS29, then Taramirachi RTM13 TNC1, then Pusajai Kisan Bio902, which is a first somaclonal variety in 1993. Na, biotechnique somaclonal through he developed variety Pusajai Kisan. Then first hybrid variety is PGSH51. Which is Subi Sarso. Their frost resistance type is RH781, which is cultivated in the hilly areas of Himalaya. Then white rust resistant variety RH813,
NRC sulcus also and GM1 through the heterocyst breeding using Moricandia cytoplasm genetic maturity. These are variety developed. Then Shabdi NRCHB 5902 and then Pusa Master. So these are different varieties which are developed through the different techniques. Okay. So this is about the today's exercise. Any queries regarding this exercises, ask please now. Vichar loka kaya asel problem, loko vichara.